मंडळी, सध्या सर्वच प्रमुख वाहिनीवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. त्यातीलच झी मराठी वाहिनीवर आजपासून ड्रामा ज्युनियर्स हा नवा कोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात लहान मुलांचे बहुरंगी अभिनय पाहता येणार आहे. या लहान अतरंगी मुलांचे परीक्षण अभिनेत्री अमृता खानविलकर व अभिनेता संकर्षण कराडे हे करणार आहेत. तर चला हवा हृदय कार्यक्रमातून घराघरात पोचलेली अभिनेत्री श्रेया भुगडे ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. काही दिवसांपूर्वी याचा जबरदस्त प्रोमो समोर आला होता. अशातच या कार्यक्रमाच्या संदर्भात नुकताच शंकरशन कराडेने एक पोस्ट शेअर केली होती. ती सध्या चर्चेत आली आहे. अभिनेता शंकरशन कराडेने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये शंकरशनचं आवर्जून नाव घेतलं जातं. अभिनेते व्यतिरिक्त शंकरशनच्या कविता आणि उत्कृष्ट सूत्रसंचलन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात. पण आता परीक्षक म्हणूनही तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आजपासून झी मराठीवर सुरू होणारा ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमाचं परीक्षण तो करणार आहे. याचे फोटो शेअर करत शंकरशनने लिहिले आहे, पहिल्यांदाच परीक्षक ड्रामा ज्युनियर्स, खरं सांगू का? मी साफ नकोच म्हटलं होतं. वाटलं की मी का आणि काय कोणाचं परीक्षण करणार. पण झी मराठीने माझ्यावर फार विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे. 2008 साली स्पर्धक म्हणून झी मराठीनेच संधी दिली होती. पण आता परीक्षकाचा मान त्यांनीच दिला आहे. विश्वास ठेवा, मी हेही काम अत्यंत प्रामाणिकपणे करेन. तुमची साथ आहे ना? आहेच, असं प्रेमाने हक्काने गृहीत करतो, कामाला लागतो. ड्रामा ज्युनियर्स आजपासून शनिवार रविवार रात्री 9 वाजता झी मराठीवर. आणि हो, नाटकाचा प्रयोगसुद्धा चालू आहे. उद्या संध्याकाळी 9:30 वाजता नाशिक. नियम अटी लागू, असं संकर्षने लिहिले आहे. या दरम्यान ड्रामा ज्युनियर्स या नव्या कार्यक्रमाची घोषणा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झाली होती. त्यानंतर कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या शहरातून लहान मुलांचे ऑडिशन घेण्यात आले आणि त्यातूनच अतरंगी मुलांची निवड करण्यात आली. तर तुम्ही ड्रामा ज्युनियर्स हा कार्यक्रम पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.